नमस्कार, अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तवा चिकन करणार आहोत, त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतली। आता 1 चम्मच आपण मोठा चम्मच आला लसणाची पेस्ट टाकू, ती चांगली परतून घेऊ। आपण आलं लसूण पेस्ट परतून घेते, त्यानंतर मी बारीक कट केलेले 2 कांदे घेतले, ते टाकू आणि ते चांगले लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ। परतून झालंय, त्याच्यानंतर आपण 1 टमॅटोची पेस्ट करून घेतली मी, ते चांगली परतून घेऊ। याच्यात आपल्याला मंद ठेवायचं आहे, आपण याच्यामध्ये मसाले टाकू। 1/2 चम्मच चिकन मसाला, 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच जीरा पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला, 1/2 चम्मच मसाला, ते चांगले मिक्स करून घेऊ। आता इथे गॅस मीडियम करायचा आहे, त्यानंतर आपण चिकन घेतलेली ती टाकू। हे बघा, मी सर्व चिकन टाकून घेतली, त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकू। आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊ, त्यानंतर आपण 10-12 करीपत्त्याची पानं टाकू। त्यानंतर हे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, त्याची आपण असे पावडर करून घेतले, मी ते 2 चम्मच टाकते। आता त्याच्यामध्ये थोडं पाणी करून आपण असेच 15-20 मिनटं झाकण देऊन थोडं पाणी टाकून, जसं लागत नाही तव्याला असं आपण थोडं पाणी टाकून आपण शिजवून घेऊ। झाकण देऊन 15 मिनटं हे शिजवून घेतले। आता थोडंसं आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि 5 मिनटं अजून शिजून द्यायचे। 5 मिनटं शिजवून घेतले, आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू। आता आपली तवा चिकन तयार आहे।